बातमी नांदेडमधून। नांदेडमध्ये काँग्रेसच्या बैठकीमध्ये मराठ्यांनी घोषणाबाजी केली आहे। आरक्षणाबाबत काँग्रेसनं भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी मराठा आंदोलकांनी केली आहे। काँग्रेसच्या या बैठकीमध्ये मराठ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे। यावेळेस या मराठा आंदोलकांकडून काँग्रेसनं आरक्षणाबाबत त्यांची भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केली आहे। काँग्रेसच्या आढावा बैठकीमध्ये हा संपूर्ण प्रकार घडला आहे। नांदेडमध्ये काँग्रेसची आढावा बैठक होती आणि या बैठकीमध्ये मराठा आंदोलक घुसले आणि या मराठा आंदोलकांनी नाना पटोले यांच्याकडे काँग्रेसनं मराठा आरक्षणासंदर्भात भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केली आहे। मराठा समाजाच्या वतीने ही मागणी करण्यात आली आहे। काँग्रेसची नांदेडमध्ये आढावा बैठक होती आणि या बैठकीमध्ये मराठा आंदोलक घुसले आणि या सकल मराठा समाजाच्या वतीनं या सर्व कार्यकर्त्यांनी नाना पटोले यांच्याकडे मागणी केली आहे। तर या काँग्रेसच्या बैठकीमध्ये नेमकं काय घडलंय पाहूया। या ठिकाणी नांदेडमधल्या सर्व सकल समाजाचे आणि मराठा आंदोलक या ठिकाणी आम्ही काँग्रेसचा या ठिकाणी बैठक आणि मेळा आहे। आम्ही या ठिकाणी काँग्रेसची मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश करावा यासाठी आपली भूमिका काय आहे, काँग्रेस पक्षाची भूमिका काय आहे हा जवाब विचारण्यासाठी या ठिकाणी काँग्रेसचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष या ठिकाणी आलेले आहेत। त्यांना आम्ही जवाब विचारला आलो होतो। या ठिकाणी शहर डीएसपी साहेब नायक साहेब यांनी आम्हाला अगोदर थांबवलं होतं। त्यांना विनंती केल्याच्या नंतर त्यांनी आम्हाला प्रोग्राम ठिकाणी घेऊन आम्ही त्या ठिकाणी त्यांना रीतसर लेखी स्वरूपाचं या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना या आमच्या निवेदनावर त्यांचं काय म्हणणं आहे, मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल ओबीसी मध्ये समावेश करण्याच्या भूमिकेबद्दल काँग्रेसची भूमिका काय आहे, या ठिकाणी स्पष्ट करावी अशी आम्ही विनंती केली आहे।